नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या इझी फूड विथ अश्विनी या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला उपवास स्पेशल साखरपट्टी किंवा साखर शेंगदाण्याची गुडदाणी कशी बनवायची ते दाखवणार आहे। ही साखरपट्टी अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपट बनणारी असल्यामुळे तुम्हीही कोणत्याही उपवासात बनवू शकता। तसेच बरेच दिवस टिकणारी असल्यामुळे नवरात्रीच्या उपवासातसुद्धा ही तुम्ही 9 दिवस बनवून खाऊ शकता। तर चला मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी अशाच नवनवीन रुचकर पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी इझी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बटणासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा। चला तर मग साखरपट्टी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि 1 वाटी शेंगदाण्यासाठी आपल्याला 1 वाटी इतकीच साखर घ्यायची आहे, म्हणजे शेंगदाणे आणि साखर याचं समप्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। 1 चमचा विलायची पूड आणि 2 ते 3 चमचे दूध। आता सर्वात आधी एका पॅनमध्ये आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजत असताना ते असे सतत हलवत रहा, म्हणजे शेंगदाणे एकसारखे भाजले जातील आणि करपणारसुद्धा नाही। आता हे शेंगदाणे आपल्याला खूप वेळ न भाजता साधारण 2 ते 3 मिनटं म्हणजे फक्त याची सालणी घेईपर्यंतच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। आपले शेंगदाणे छान खमंग असे भाजून झालेले आहेत। आता याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। आता साखरपट्टीसाठी लागणारा पाक बनवूया। त्यासाठी पॅनमध्ये मी 1 वाटी साखर घातली आहे आणि 1 वाटी साखरेसाठी यामध्ये आपण 1/2 वाटी पाणी घालूया। म्हणजे जर तुम्ही 100% इतकी साखर घेतली असेल तर त्याच्या 25% इतकं पाणी तुम्हाला यामध्ये घालावं लागेल, म्हणजे तुमचा पाक चुकणार नाही। आता आपला पाक तयार होतोय, तोपर्यंत आपण या शेंगदाण्यांची साल काढून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने याला हातावर थोडंसं चोळलं की याची साल अगदी सहज सेपरेट होते। आणि साल काढून घेत असताना शेंगदाण्यांचे अशा पद्धतीने 2 भागसुद्धा करून घ्या आणि शेवटी ताटामध्ये शेंगदाणे पाकडून त्याची सर्व साल काढून घ्या। तर बघा शेंगदाणे व्यवस्थित असे पाकडून याची सर्व साल मी काढून घेतलेली आहे। तर बघा इकडे आपला पाकसुद्धा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दूध घालूया। यामध्ये दूध घालणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण दुधामुळे साखरेतला गाळ तर निघतोच पण त्याचबरोबर साखरपट्टी छान ठिसूळ बनते। तर बघा 1 ते 2 मिनटातच तुम्हाला यावरती गाळ आलेला दिसेल, तर तो चमच्याने अलगद हाताने काढून टाका, त्यामुळे आपली साखरपट्टी छान पांढरी शुभ्र आणि ठिसूळ बनेल। आता गाळ काढून टाकल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा विलायची पूड घालूया। तुम्हाला जर माझ्या अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, खूप खूप शेअर करा आणि इझी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हां, आणि त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बटणासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा केव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आता ज्या ताटामध्ये आपण साखरपट्टी सेट करायला ठेवणार आहोत त्याला आधीच तेल किंवा तूप लावून ठेवा, म्हणजे साखरपट्टी थंड झाल्यानंतर अगदी पटकन निघेल। तर साखरपट्टीसाठी आपल्याला अगदी घट्टसर म्हणजे गोळीबंद पाक लागतो, तर तो तयार झालेला आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये शेंगदाणे घालूया। शेंगदाणे घातल्यानंतरची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे, कारण हे पटकन घट्ट होऊ लागतं, त्यामुळे पटकन मिक्स करून याला ताटामध्ये काढून 15 ते 20 मिनटं सेट होण्यासाठी ठेवूया। तर बघा आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत, आपली साखरपट्टी छान सेट झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता ताटाला तेल लावून ठेवलं असल्यामुळे ही साखरपट्टी किती पटकन ताटापासून सेपरेट झालेली आहे। तर खाण्यासाठी तयार आहे आपली मस्त आणि झटपट बनणारी साखरपट्टी। तर येत्या उपवासाला तुम्ही ही साखरपट्टी नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, खूप खूप शेअर करा आणि इझी फूड विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।